आजपर्यंत तुम्ही अनेक वेळेस सारखं सारखं व्हिडिओ बघितलं असणार की सर आम्हाला कमी पर्सेंटाईल, आम्हाला जास्त पर्सेंटाईल, सर आम्हाला टॉप कॉलेज सांगा, सर आम्हाला मीडियम कॉलेज सांगा, सर आम्हाला फीजनुसार कॉलेज सांगा, सर आम्हाला रँकनुसार कॉलेज सांगा, सर आम्हाला प्लेसमेंटनुसार कॉलेज सांगा, या सर्व्या गोष्टी सर आम्हाला सांगा. आम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं, आम्हाला फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं, सर आम्ही काय करू? मी आहे ना सर, आहे, काळजी नाही घ्यायची. आणि असे कुठले कॉलेजेस आहे की जिथं कमी कट ऑफ असून देखील आपल्याला आपल्या फ्युचरसाठी स्कोप आहे, आणि अशी कुठली ब्रांच आहे की जी सध्या फ्युचरमध्ये ट्रेंडिंगला राहू? अशा आपण आज अनेक गोष्टी बघणार आहे. तुम्हाला सिरियसली सांगतोय, सिरियसली सिरियसली सांगतोय, पूर्ण व्हिडिओ बघा, डिटेलमध्ये जाणार आहे, एकदम डिटेलमध्ये जाऊन तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करून टाकणार आहे, तुमच्या मनातले सर्व प्रश्न आपण क्लिअर करून टाकणार आहे. एकच व्हिडिओ बघायचा, एकच गोष्ट बघायची, काउन्सिलिंगची प्रोसेस पूर्ण समजून जाणार, ठीक आहे? नमस्कार मुलांनो, मी आहे उदय सर, तुमचे केमिस्ट्रीचे फॅकल्टी, आणि तुम्ही बघत आहे उदय सर केमिस्ट्री. आपण आता सुरू करू या. तर मुलांनो, मी सर्वात पहिले तुम्हाला महत्त्व सांगणार आहे की योग्य काउन्सिलिंग आणि योग्य कॉलेजेसची प्रायोरिटी लिस्ट का महत्वाची, ठीक आहे? पहिले महत्त्व जाणून घेऊ, त्याच्यानंतर कॉलेजेस बघू, त्याच्यानंतर त्यांची प्लेसमेंट बघू, आणि त्याच्यानंतर त्यांचा कट ऑफ बघू. अशा चार मुद्द्यांमध्ये आज आपण आपलं लेक्चर ठेवणार आहे, ठीक आहे? सुरुवातीला मुलांनो, आता अनेक वेळेस काय होतं की मुलं ज्या वेळेस ॲडमिशन घेतात कुठल्याही कॉलेजमध्ये, त्यावेळेस ते डोळे झाकून ॲडमिशन घेऊन घेतात. तिथं असणारी कॉलेजची फी बघत नाही, तिथं आपला एक्सपेन्स बघत नाही, विदाऊट ह्या गोष्टींचा ते ॲडमिशन घेतात. तर तुम्हाला पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्या कॉलेजची फी किती आहे, तिथं स्कॉलरशिपची स्कीम्स वगैरे आहे का, यू जी सी अप्रूव्ड आहे का, त्याची एन आर एफ सी रँकिंग किती, एन आय आर एफ रँकिंग किती, या सर्व गोष्टींची खात्री करूनच आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागतं. त्याच्यामुळं मुलांनो, आपण कुठलं कॉलेज सिलेक्ट करतो ते आपल्या बजेटमध्ये आहे का, आपल्या पॅरेंट्सवर ओव्हरलोडिंग होणार का, या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावा लागतो. त्याच्यामुळं मुलांनो, काउन्सिलिंगची प्रोसेस करताना फार काळजीपूर्वक करायची असते, कारण की एक निर्णय आपलं भविष्य घडवू शकतो आणि एक निर्णय आपलं भविष्य बिघडवू शकतो. ही शक्ती असते ह्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये, ही शक्ती असते तुमच्या ॲडमिशन प्रोसिजरमध्ये, ठीक आहे? म्हणून मी तुम्हाला सांगतोय, वेळोवेळी नोटिफिकेशन येणार आहे, वेळोवेळी अपडेट येत राहतात सी ई टी सेलकडून, आणि एक पण अपडेट तुमची मिस होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकनला प्रेस, एक लाईक एक कमेंट करून ठेवा, जेणेकरून तुमचं भविष्य घडायलाच पाहिजे, उज्ज्वल व्हायलाच पाहिजे, आणि चांगल्यातल्या चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचायलाच पाहिजे. पहिली गोष्ट मी तुम्हाला त्याचं महत्त्व सांगितलं. दुसरी गोष्ट, सर उत्तमोत्तम कॉलेजेस कुठले इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी, ठीक आहे? आपण आता सुरुवात करूया. मुलांना आपण सुरुवात करूया इंजिनिअरिंगपासून, ठीक आहे? आता इंजिनिअरिंगची गोष्ट करायची झाली तर सुरुवातीला सर्वात प्रथम नाव कुठलं येणार आहे तुमच्या मनात? दुसरं तिसरं काहीच नाही, सी ओ ई पी येणार आहे. सी ओ ई पी काय आहे सर? सी ओ ई पी एक एवढं छान कॉलेज आहे, एवढं बेस्ट कॉलेज आहे की तिथं अप्रॉक्सिमेटली तुमची इंजिनिअरिंग 5 ते 7 लाखांमध्ये होऊन जाते सर्व, ठीक आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे का मुलांनो, ती सी ओ ई पी कॉलेज हे का बेटर मानलं जातं? तिथं आजपर्यंतचा हायेस्ट पॅकेज जो होता तो 0.5 करोडचा, 50 लाखांचा पॅकेज होता, ठीक आहे? आणि ॲव्हरेज जर का बघायचं झाला तर 15 ते 20 लाखांचा ॲव्हरेज पॅकेज आहे, ठीक आहे, पर एनम. म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय आहे की तिकडं गेला म्हणजे 50,000 महिन्याला घेऊनच पकडायचं आहे तुम्ही, एवढी त्या कॉलेजमध्ये पावर आहे. आता पॉवर असणार तर संघर्ष जास्त असणार, संघर्ष जास्त असणार तर कट ऑफ जास्त असणार, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तिथं जर का कट ऑफ बघायचं झाला तर मुलांना 99% पुढेच कट ऑफ लागतो, 99% पुढेच कट ऑफ लागतो. जर का बघायचं झालं, तुम्हाला इकडे स्क्रीनवर सर्व कट ऑफ डिटेलमध्ये दिसत असणार, ठीक आहे? मी तुम्हाला व्यवस्थित ओव्हरऑल माहिती सांगतो, ठीक आहे? कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ कुठल्या पण कॉलेजला जास्तीत जास्त आहे मुलांनो. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा कट ऑफ प्रचंड आहे, त्याच्यामुळं त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्समध्ये पण कॉम्प्युटर सायन्स एवढाच कट ऑफ आहे, 99 पॉईंट समथिंग. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कट ऑफ थोडा कमी, 97 ते 98 सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये आहे, ठीक आहे? सी ओ ई पी बद्दल माहिती सांगायची झाली तर कॉलेज एकदम टॉप आहे, एकदम टॉप आहे, एकदम टॉप म्हणजे टॉप आहे महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे? प्रत्येकाचं स्वप्न असतं ते कॉलेज मला मिळावं, ठीक आहे? तिथं राहण्याखाण्याचा खर्च पण आपला बजेटमध्ये, तिथली फीज देखील आपली बजेटमध्ये, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेसमेंट तर कन्फर्म आहे आपली. चांगल्या चांगल्या कंपनीज येतात, चांगले चांगले पॅकेज मिळतात, आणि चांगली चांगली लाईफ सेट होते, ठीक आहे? पहिलं कॉलेज मी तुम्हाला कुठलं सांगितलं? सी ओ ई पी.
आता दुसरं कॉलेज, दुसरं कॉलेज पुण्यातलंच आहे, त्याचं नाव आहे PICT. PICT हे कॉलेज हे देखील पुण्यामध्येच आहे. आता याचे वैशिष्ट्य असं आहे की इथं पण म्हणजे इथं जर का आपण पॅकेजची लिस्ट बघितली, इथं जर का आपण पॅकेज व्यवस्थित बघितलं, तर मुलांना इथं देखील अनेक कंपनीज येतात आणि अनेक कंपनीज व्हिजिट करतात. इथं जवळपास मोर दॅन 150 कंपनीज या कॉलेजला व्हिजिट करतात आणि प्रत्येकाची जर का मी ॲव्हरेज सॅलरी बघायचं झालं, ॲव्हरेज पॅकेज बघायचं झालं, तर फ्रेशरला 10 ते 15 लाखांचा पॅकेज मिळतो, म्हणजे मिळतो, हमखास मिळतो, ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मला काय सांगायची, आता 23-24 इयरला तर 10 लाखाचा ॲव्हरेज पॅकेज मिळाला आणि 22-23ला 12 लाखांचा ॲव्हरेज पॅकेज मिळाला होता. मला एवढंच सांगायचं आहे, तिथं गेले म्हणजे तुमचं प्लेसमेंट फिक्स आहे, तुमचं पॅकेज फिक्स आहे, तुम्हाला 1 लाखांपर्यंत महिना देखील येऊ शकतो, एवढी शक्ती आहे, एवढी शक्ती आहे, ठीक आहे. मी दुसरं तुम्हाला कॉलेज सांगितलं PICT. आता तिसरं, तिसरं मुलांना जर का कॉलेज बघायचं झालं, आता व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे सर्वांनी, व्यवस्थित समजून घ्यायचं, कारण की अत्यंत महत्त्वाची गोष्ट चालू आहे. आता जर का तिसरं कॉलेज जर का समजून घ्यायचं आहे मुलांना आपल्याला, तर ते आहे VJTI. ते कुठलं कॉलेज आहे मुलांना? VJTI. आता VJTI हे कॉलेज कुठे आहे सर आमचं? VJTI कॉलेज जे आहे त्याचा फुल फॉर्म आहे वीरा माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, जे की मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मुलांनो त्याची जर का आपण रँकिंग बघायचं झालं, तर रँकिंग देखील बेस्ट आहे, जवळपास 101 ते 150 NIRF रँकिंग आपल्याला तिथं बघायला मिळते. प्लेसमेंटची रेटिंग 4.5 आहे आणि ट्युशन फीज जर का बघायचं झालं, तर ॲव्हरेज 60,000च्या आसपास आपल्याला फीज लागते, ठीक आहे. आणि याचं जर का ॲव्हरेज पॅकेज बघायचं झालं मुलांनो, तर 10 ते 12 लाखांच्या आसपास याचा ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे. त्याच्यानंतर येतं मुलांनो आपलं MIT WPU, जे की पुण्यामध्ये पण आपल्याला बघायला मिळतं. MIT WPU जर का याची फी ट्युशन फीज फार जास्त आहे, ट्युशन फीज फार जास्त आहे, याची ट्युशन फीज जवळपास 10 ते 14 लाख एवढी आहे आणि इथं सॅलरी पण हवी तेवढी नाही आहे, 6 लाख पर ॲनम आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण येऊ, त्याच्यानंतर तर हे झालं ना आपलं सर, MIT झालं, त्याच्यानंतर आपण VJTI सांगितलं, त्याच्यानंतर आपण आता एक येतं नवीन कॉलेज, व्यवस्थित लक्ष द्या. दुसरं कॉलेज आहे मुलांना आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला 4 कोर्सेस बघायला मिळतात. तिथे MHT CET ने पण ॲडमिशन होतं, JEE मेन्सने पण ॲडमिशन होतं. तिथं टोटल ट्युशन फीज मुलांना ॲप्रॉक्सिमेटली 6.5 लाख रुपये ते 7 लाख रुपयापर्यंत जाते आणि तिथं सॅलरी जी असते ती 7 लाखांपासून तर 12 लाख वर्षाला मिळू आपल्याला शकते, ठीक आहे. हे होतं आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे की पुण्यामध्ये स्थित आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे मुलांना बघायचं झालं तर GH Rai Sohni कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे की नागपूरला स्थित आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 14 कोर्सेस बघायला मिळतात. त्याची ट्युशन फी जी आहे ती 5 लाख ते 6 लाखाच्या दरम्यान असते आणि त्याची ॲव्हरेज जे सॅलरी बघायची झाली तर 4 लाख ते 5 लाख पर ॲनमचा पॅकेज मिळतो फ्रेशरला. पुढे त्याच्यानंतर मुलांनो तुम्हाला सर्व गोष्टी तिथं दिसत असणार आहे. त्याच्यानंतर मुलांनो पुढचं कॉलेज मी तुम्हाला सांगितलंच, ते व्यवस्थित आहे. PICT फार छान आहे, COEP फार छान आहे, VJTI फार छान आहे, ठीक आहे. आता पुढे जाऊ. पुढे मुलांनो सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे की मुंबईमध्ये स्थित आहे, तिथं आपल्याला 7 कोर्सेस बघायला मिळतात MHT CET आणि त्यासोबतच JEE मेन्सच्या थ्रू आपलं ॲडमिशन होतं आणि तिथं जर का ट्युशन फीचा विचार केला तर 6 लाख ते 6.5 लाखापर्यंत जाते आणि सॅलरीचा विचार केला तर 8.5 लाख ते 12 लाखांपर्यंतचं पॅकेज मिळण्याची आपल्याला संभावना असते, ठीक. पहिला प्रेफरन्स आपला COEPला असणार आहे. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला कॉलेजेस सांगितले, जसं की PICT सांगितलं, त्याच्यानंतर मी VJTI सांगितलं, त्याच्यानंतर मी आर्मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगितलं, त्याच्यानंतर मी रायसोनी कॉलेज सांगितलं, अशा मी अनेक कॉलेजेस सांगितले. जे की तुम्हाला मी कॉलेजेस सांगितले त्यांच्याबद्दल व्यवस्थित रिसर्च करा, तुम्हाला कुठल्या ब्रांचला जायचं आहे, तिथला कटऑफ किती आहे, तुमचा बजेट किती आहे, त्या सर्व गोष्टींचा अवलंब करूनच कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घ्या. नुसतं घ्यायचं म्हणून घेऊ नका, व्यवस्थित बजेट सर्व गोष्टींचा विचार करून काळजीपूर्वक निर्णय घ्या. आता ही गोष्ट होती इंजिनिअरिंगसाठी. फार्मसीवाल्यांनी काळजी करायची नाही, त्यांचे पण कॉलेजेस मी तुम्हाला सांगणार आहे मुलांना. ICT कॉलेजमधून मुकेश अंबानी शिकले, तिथले ॲल्युमिनी येते, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ICT किती ब्रँड आहे, ते कॉलेज म्हणजेच ब्रँड आहे मुलांना. आता जर का तिथं फार्मसीला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तिथं कट ऑफ ॲप्रॉक्सिमेटली 99% पुढेच लागतं. जे टॉप असतं, जिथं म्हणजे आपली पॅकेजची कन्फर्मेशन फार जास्त असते ना, तिथं संघर्ष फार जास्त असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे.
आता फार्मसी कॉलेजमध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं, आय सी टी ज्याला म्हटलं जातं, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईमध्ये स्थित आहे. फीज ॲप्रॉक्सिमेटली 3.5 लाख रुपये आणि सॅलरी मुलांना 7 ते 8 लाखांपर्यंत मिळते. हायेस्ट सॅलरी 50 लाख पर ॲनम आपल्याला मिळाली होती. ठीक आहे, पुढे पुढे मुलांना आता जर का बघायचं झालं तर एस व्ही के एम कॉलेज फार्मसीचं जे की मुंबईमध्ये स्थित आहे, तिथं फीज फार जास्त आहे, 7.5 लाख रुपये आणि 4.5 लाखाचं आपल्याला पॅकेज बघायला मिळतं. ठीक आहे, पुढे डॉक्टर डी वाय पाटील मुलांनो फार्मास्युटिकल कॉलेज जे की आपल्याला NIRF 23 रँकिंग बघायला मिळते आणि त्याची फीस 5.5 लाख रुपये, त्याचा पण ॲव्हरेज पॅकेज बघायचं झालं तर 4 ते 5 लाखांच्या अप्रॉक्सिमेटली. पुढे RC पटेल जे की मुलांनो NIRF 50 रँकिंग आहे, तिथं आपल्याला फीस 4.5 लाख रुपये, पॅकेज 3.5 लाख रुपये. ठीक आहे, त्याच्यानंतर मुलांनो जर का बघायचं झालं तर पुढचं NIRF 51 रँकिंग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, जिथं आपल्याला 3 लाखांपर्यंत पॅकेज बघायला मिळतं. त्याच्यानंतर येतं मुलांनो NIRF 55 रँकिंग बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, तिथं आपल्याला फीज अप्रॉक्सिमेटली 4.5 लाख रुपये लागते आणि पॅकेज 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत आपल्याला लागू शकतं. त्याच्यानंतर मुलांनो येत आहे आपलं कॉलेज NIRF 68 रँकिंग SMT किशोर ताई बोहीर कॉलेज ऑफ फार्मसी, जे की आपल्याला फीज त्याची लागते 4 लाख रुपये आणि त्याची प्लेसमेंट त्याचं पॅकेज जे आहे ते 4.5 लाख रुपयांपर्यंत आहे. ठीक आहे, आता या सर्व मी तुम्हाला कॉलेजेस फार्मसीचे सांगितले, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ICT, त्याच्यानंतर सांगितलं मी तुम्हाला वेगवेगळे सांगितले, जसं की मी किशोरताई सांगितलं, त्याच्यानंतर आपलं RC पटेल सांगितलं, हे जे सर्व फार्मसीचे कॉलेज आहे हे देखील टॉप मोस्ट आहे. मुलांना आता बघा, हे पॅकेजेस वगैरे आहे ना, हे सर्व गोष्टी आपल्या नॉलेजवर डिपेंड करतात. मी असं सांगणार नाही की तुम्ही ह्या कॉलेजला गेले म्हणजे तुम्हाला हा पॅकेज मिळणार किंवा हे कॉलेज चांगलं आहे ते कॉलेज खराब, अशा कंपॅरिझन मी करणार नाही. ठीक आहे, सर्व गोष्टी आपल्यावर अवलंबून असतात, आपण काय करतो, आपल्यामध्ये नॉलेज काय आहे, आपल्यामध्ये स्किल काय, या गोष्टींवर आपलं पॅकेज हे ठरत असतं. ठीक आहे, त्याच्यामुळं कधीही जरी तुम्हाला कमी पर्सेंटाइल मिळाले तरी पण कधीच खचायचं नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच खचायचं नाही. कॉलेजेसवर डिपेंड नसतं की आपल्याला पॅकेज किती मिळणार, आपल्यामध्ये असणाऱ्या स्किल्सवर डिपेंड असतं की आपल्याला कॉलेज कुठलं मिळणार. त्याच्यामुळे आपल्या स्किल्स इम्प्रूव्हमेंट करत राहा, इंजिनिअरिंग फार्मसीला गेल्यानंतर स्किल्सवर इम्प्रूव्हमेंट करा. आपली मध्ये इनबिल्ड पाहिजे ते की फार्मसीला गेलं ना डोक्यामध्ये फिट पाहिजे, केमिकल्स केमिकल्स केमिकल्स, हे केमिकल ते ड्रग, हे केमिकल ते औषध. इंजिनिअरिंगला गेलं ना ठीक आहे असं प्रिन्सिपल ठीक आहे ठीक आहे ठीक, म्हणजे अशा गोष्टी आपल्यामध्ये इनबिल्ड पाहिजे. ठीक आहे मुलांनो, आता बघा मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या, टॉप इंजिनिअरिंग कॉलेज, टॉप फार्मसी कॉलेज, त्याच्यानंतर मी तुम्हाला महत्त्व सांगितलं. आता फायनल मला एक मेसेज द्यायचा आहे मुलांनो, बघा आता कट ऑफ देखील मी तुम्हाला ॲव्हरेज सांगून दिला आहे. मला फक्त एकच सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये मी फ्री काउन्सिलिंग प्रोव्हाइड करणार आहे, 1 रुपया पण फी घेतली जाणार नाही, फ्री काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली जाणार आहे. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे की खाली टेलिग्रामची लिंक असणारी तिथं जॉईन व्हायचं आहे, तिथं मी एक गुगल फॉर्म टाकणार आहे, त्या गुगल फॉर्म जे मुलं सबमिट करणार आहे त्यांनाच आपण एक प्रायोरिटी लिस्ट फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केली जाणार आहे. आणि जर का अजून पण तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपला आपल्या जॉईन नाही झाले, व्हॉट्सॲप कम्युनिटीला नाही जॉईन झाले, त्यांनी पण कमेंट्समध्ये आपलं डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट्समध्ये मी तुम्हाला लिंक टाकणार आहे, तिथं जाऊन जॉईन होऊन जायचं आहे, तिथे एक गुगल फॉर्म दिला जाणार तो तुम्हाला फिल करायचा आहे. आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये मी प्रायोरिटी लिस्ट म्हणा, त्याच्यानंतर कट ऑफ म्हणा, त्याच्यानंतर सर्व नोटिफिकेशन्स म्हणा, त्याच्यानंतर सर कॅप राऊंड कधी चालू होणार, या सर्व माहिती आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामुळे एक सबस्क्राईब करून ठेवा, एका सबस्क्राईबने तुमचं आयुष्य घडू शकतं, एका सबस्क्राईबने तुमच्यापर्यंत सर्व माहिती पोचू शकते. आता निर्णय तुमच्या हातात आहे आणि कर्म करण्याचं कार्य माझ्या हातात आहे. ठीक आहे, दोन्ही मिळून तुमच्या लक्षापर्यंत तुम्हाला पोचू. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपण इथे थांबूया, आई वडिलांची काळजी घ्या, आपण इथे थांबूया. सर्वांना बेस्ट ऑफ लक तुमच्या भविष्यासाठी.